मागील तीन वर्षापासून आपण संस्थेअंतर्गत क्रीडा महोत्सव सात खेळांचा आपण ठेवतो, त्याच्यात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स आणि बुद्धिबळ असे हे सहा खेळ आहेत. तर त्याच्यात उद्देश हाच आहे की ग्रामीण भागातल्या मुलांना कुठंतरी एक व्यासपीठ निर्माण करण्याचं काम संस्थेच्या वतीनं झालं पाहिजे. आपण या अनुषंगाने सगळ्या ग्रामीण भागात लाल माती नेऊन टाकून सगळे ग्राउंड तयार केले आहेत ह्यावर्षी. मागच्या वर्षी पार्टिसिपेशनवर फोकस होतं, ह्यावर्षी थोडं परफॉर्मन्स वाढताना दिसलेलं आहे आणि नक्कीच भविष्यात हे मुलं एक दिवशी भारताचं प्रतिनिधित्व करावं ही आमची इच्छा आहे. धन्यवाद. काय सांगशील, काय वाटतं तुला या खेळाबद्दल? तू कसे आभार मानशील शिक्षकांनी? कुठले कुठले खेळ चांगले वाटले तुला? तुझी काय अपेक्षा आहे? मला खरे तर खो खो हा खेळ खूपच आवडतो, कारण खो खो हीच माझी जिद्द आहे. शेवटपर्यंत लढणार तर फक्त खो खो साठी आणि खो खोच खेळणार. याच्यामध्ये असं की रणधीर काकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आमच्या शाळेचं ग्राउंड त्यांनीच तयार करून दिलं आहे. हे पूर्ण व्यासपीठ त्यांनीच तयार करून दिलं. पूर्ण गेवराई तालुका त्यांच्या नावानेच गाजत आहे. पूर्ण शाळेमध्ये लाल माती टाकून ग्राउंड नीट नेटकेपणाने केलेलं आहे. म्हणून मी खांडवेगावची विद्यार्थिनी आहे, पण रणधीर काकांचा मला अभिमान आहे की त्यांनी आमच्या शाळेला एवढा मोठा खर्च केलेला आहे. त्याच्यामुळेच तर आज आमची शाळा टॉपवर दिसत आहे. म्हणूनच तर मी म्हणते की रणधीर काका, तुम्ही आम्हाला असंच प्रोत्साहन करत राहा आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे राहा. अशीच मी प्रार्थना करते. आणि कालच आमच्या शाळेमध्ये खो खोची मॅच झाली. त्या मॅचमध्ये जय भवानी संघाने प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि त्या क्रमांकामध्ये ताबडतोब बस तयार झालेले आहे. धन्यवाद. काय सांगशील, काय वाटतं तुला या खेळाबद्दल आणि तुला या खेळापासून काय अपेक्षा? मला या खेळापासून खूप अपेक्षा आहेत की मी माझ्या आयुष्यात खूप पुढे करिअर करू शकते, कारण रणवीर काका पंडित यांनी आमच्यासाठी हे शालेय क्रीडा महोत्सव आयोजित केल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचे खूप आभार मानते, कारण त्यांच्यामुळे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना इथे खेळण्याची संधी मिळाली आणि खेळाचे महत्त्व काय हे सगळं त्यांना माहिती झालं. तर सर्व विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती की गेल्या वर्षीपासून त्यांनी हट्ट धरला होता की त्यांना पुढच्या वर्षीही खेळाचं आयोजन केलं पाहिजे अशी सर्वांची इच्छा होती. आणि गेल्या वर्षीपासून आम्हाला खेळाची खूप आवड झाली आहे, ते पण फक्त रणधीर काका पंडित यांच्यामुळेच आम्हाला या खेळाचं महत्त्व समजलं आहे. पहिल्यांदा तालुकास्तरीय स्पर्धा होत होत्या, पण आता रणधीर काका पंडित यांच्यामुळे आमच्या शाळेत स्पर्धा सुरू झाल्या. तसेच सर्व खेळांचे आयोजन रणधीर काका पंडित यांच्यामुळे झाले. काल ज्या खो खोच्या स्पर्धा पार पडल्या त्या स्पर्धात जय भवानी शाळेचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तर त्याविषयी मला खूप आनंद वाटतो की रणधीर काका पंडित यांच्यामुळे आमच्या शाळेचं नाव रोशन झालं. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना असेल किंवा खेळाडूंना असेल म्हणजे प्रोत्साहन मिळतंय का? हो, कारण गेल्या वर्षीपासून प्रत्येक विद्यार्थी खेळामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांना खेळण्याचे महत्त्व हे फार कळले आहे. तसेच सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे, मी पण एक ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे, मलाही खेळाचे महत्त्व फार समजले आहे आणि मी इथून पुढेही माझी करिअर मी खेळातच करतो. धन्यवाद. काय वाटतं तुला या ठिकाणी खेळ करत असताना ग्रामीण भागाचा विद्यार्थी, तू काय वाटतं, तुला काय सांगशील? मी गेल्या वर्षी मुलं आहे. रणधीर काका आम्हाला खूप खेळायचे हे दिले. माझी इच्छा एक होती की मी गडीला हारू शकतो. धन्यवाद. प्रमुख पाहुणे म्हणून आलेला आहे, काय वाटतं तुम्हाला विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले का खेळ काय सांगता? आता खरं तर इथं आल्याच्यानंतर मला जो विद्यार्थ्यांमध्ये जो उत्साह दिसतोय आणि ज्या मुलांच्या वाईट ऐकल्या त्यावरून तर एवढं एकच वाटतंय की आता सर्व बीड जिल्ह्यामध्ये सध्या रणवीर काका गाजत आहेत आणि रणवीर काकांनी जे हे स्टेज मुलांसाठी उपलब्ध करून दिले आहे, खास करून मुलीसाठी, खेड्यातल्या तंड्यावरच्या वाड्याच्या वस्तीच्या मुलींना शक्यतो बाहेर घरचे पाठवत नाहीत, पण आज ह्या मुलींचा इथं सहभाग बघून खूप समाधानाने अभिमान वाटला की काकांवर विश्वास ठेवून आणि काकांच्या ज्या ह्या संकल्पनेला ह्या विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा ह्या शिक्षकांनी म्हणा जो प्रतिसाद दिलेला आहे हे बघून तर 100% अशी गॅरंटी झालेली आहे की आपला बीड जिल्हा किंवा येवराई तालुका 100% 19 लवकरच जाऊ शकतो. धन्यवाद. गेल्या 2 वर्षापासून आमचे क्रीडा मार्गदर्शक आदरणीय रणवीर काका पंडित साहेब
यांनी या तालुक्यामध्ये आमच्या संस्थेमध्ये एक खेळाडूंसाठी एक नवीन स्टेज निर्माण करून दिला आहे. प्रत्येक शाळेवरती त्यांनी नवीन मैदाने तयार करून दिलेली आहेत आणि या माध्यमातून या तालुक्यातील आमच्या संस्थेतल्या सगळ्या शाळेतील खेळाडू खूप उत्कृष्ट अशा प्रकारे खेळ खेळतात आणि याबद्दल सर्व खेळाडूच काय पण गावागावामध्ये रणवीर काकांचं नाव हे या ठिकाणी पोहोचण्यासाठी या खेळाडूंच्या माध्यमातून तो प्रयत्न होत आहे. आणि मी एक क्रीडा शिक्षक या नात्याने सांगतो की इथून मागे क्रीडा शिक्षकांना जे महत्त्व नव्हतं ते रणवीर काकामुळे सध्या आम्हाला मिळालेलं आहे आणि मुख्याध्यापक ही आमच्यासाठी वेळ काढून आम्हाला खेळाडूंना बनवण्याचा प्रयत्न करतात आणि निश्चितच रणवीर काकांचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे की त्यांना आपल्या तालुक्यातील खेळाडू स्टेट नॅशनल आणि इंटरनॅशनल हवे असं वाटतं. आणि होणाऱ्या ऑलिम्पिक 1932 होणाऱ्या ऑलिम्पिक 2032 होणाऱ्या ऑलिम्पिक सामन्यामध्ये आमच्या तालुक्याचा एखादा खेळाडू त्या ऑलिम्पिकमध्ये खेळावा अशी काकांची इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही सर्व क्रीडा शिक्षक या नात्याने प्रयत्न करू आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास साकार करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढे मैदानाची माहिती सगळी झालेली आहे, खेळाची माहिती झालेली आहे आणि त्याचा अनुषंग आम्ही मुलांना चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन करतो. त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की आता हे मुलांना एक प्रेरणा देतात आम्ही आणि सगळे ग्राउंडची माहिती झालेली मुलं सुद्धा स्वतः ग्राउंड वाढतात. त्यांनीच हे आम्हाला प्रेरणा दिल्यामुळे आम्ही मुलांना सुद्धा मार्गदर्शन करतो आणि ग्रामीण भागातले सगळे सर्व मुलं त्या खेळाच्या आवडीमध्ये अगदी सक्रिय झालेले दिसतात आणि भविष्यामध्ये जे काही काकाचं स्वप्न आहे, दादाचं जे काही स्वप्न होतं ते काकाने पूर्ण करण्याचा उद्देश घेतलेला आहे आणि काकाचं भैयासाहेबाचं यांची सगळ्यांची स्वप्न आम्ही जे काही फिजिकल टीचर आहोत हे आम्ही सगळं पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेला आहे. एवढंच मला या ठिकाणी सांगू इच्छितोय बस.